मी कांद्यासाठी ऑयस्टर औषध वापरलं, त्यानंतर कांद्याला चांगला रिझल्ट भेटला. कमी कालावधीमध्ये कांद्याने चांगला पिकअप घेतला आणि चांगला रिझल्ट भेटला. त्यानंतर कांद्याची पांढरी मळी पण वाढ झाली आणि कांद्याची पी पण भरपूर वाढ झाली आणि रिझल्ट पण चांगला आहे. तुम्ही औषध किती दिवसापूर्वी वापरले? एक साधारणतः 6-1 दिवसापूर्वी वापरले. मित्रांनो, आपण बघू शकता कांद्याला वाढीसाठी पिकअप आणि स्ट्रोक मिळालेला आहे. कांदे हिरवेगार आणि वाकडे असलेले कांदेसुद्धा आपल्याला सरळ दिसत आहे. नमस्कार मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, अवकाळी पावसाविषयी खूप आणि अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह तर काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर तुरळक भागामध्ये गारपीट होण्याचीसुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागातील शेतकऱ्यांना थोडे सतर्क राहणेसुद्धा गरजेचे आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यांमध्ये व जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम किंवा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, आपण जर चॅनलवर नवीन असाल किंवा आमचा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी, आणि एकदा व्हिडिओला न विसरता लाईक करा. मित्रांनो, सुरुवातीला बघूया हा पाऊस नेमका कोणत्या कारणामुळे पडतो आहे. आपण बघू शकता स्क्रीनवर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि हिंदी महासागरामध्ये सुद्धा आपल्याला कमी दाबाचे पट्टे आणि चक्रवात परिस्थिती बघायला मिळत आहे. त्यामुळे मित्रांनो, पूर्णपणे महाराष्ट्रातील पूर्णपणे हवेतील बाष्प अरबी समुद्राकडे ओढले जाऊ लागले आहे. या कारणामुळे मित्रांनो, पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तर काही भागामध्ये गारपीट होण्याचीसुद्धा शक्यता आहे. तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे व असे हवामान विभागानेसुद्धा वर्तवलेले आहे. मित्रांनो, पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण व विदर्भाच्या काही भागामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर उर्वरित भागामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचीसुद्धा शक्यता सांगितली गेलेली आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुख्यत्वे करून कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ आपण बऱ्याचशा भागाचा हवामान अंदाज, संपूर्ण तालुक्यांचा हवामान अंदाज बघणार आहोत. त्यासाठी आपल्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील हवामान अंदाज बघण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता समुद्रामध्ये, अरबी समुद्रामध्ये आणि हिंदी महासागरामध्ये उथल पुथल निर्माण झालेली आहे. आपण बघू शकता 1, 2, 3 जवळजवळ 4 ते 5 कमी दाबाचे पट्टे व चक्रवात परिस्थिती निर्माण झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ह्या सर्व कारणामुळे राज्यातील बाष्प अरबी समुद्राकडे व काही बाष्प हिंदी महासागराकडे ओढले जाऊ लागले आहे. त्यामुळे मित्रांनो, हे बाष्प ओढल्यामुळे राज्याच्या बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. तर काल काही भागामध्ये आपल्याला हलका पाऊससुद्धा बघायला मिळालेला आहे. तर पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये वादळी पाऊस तर काही भागामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. जो मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे तो तुरळक ठिकाणी असणार आहे. तर वादळी पाऊस आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये बघायला मिळू शकतो. तर गारपीटसुद्धा तुरळक ठिकाणी होऊ शकते. आपण स्क्रीनवर बघू शकता अशा प्रकारचं वातावरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे. तर सर्वाधिक पाऊस पालघर ते औरंगाबाद हा पट्टा आहे. या पट्ट्यामध्ये होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर असाच पाऊस मित्रांनो वाशिम, नांदेड, वाघालामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो. तर चंद्रपूरच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे. चला तर बघूया कोणत्या भागामध्ये कसा पाऊस असणार आहे. आपण बघू शकता पालघर, वाडा, इगतपुरी, नाशिक, डहाणू, सिलवसा, कल्याण, डोंबिवली हा जो भाग आहे मित्रांनो, इगतपुरी आणि वाडा, पालघर या भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊसची शक्यता आहे. तर मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासहसुद्धा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. नाशिकमध्ये सुद्धा आपल्याला चांगला पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पुढील 3 दिवसांमध्ये. मित्रांनो, हा येत्या 3 दिवसाचा हवामान अंदाज आहे. पुढील 3 दिवसांमध्ये नाशिक, सिन्नर, त्र्यंबक, नेपाळ हलक्या मध्यम पाऊसाची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. संगमनेर, राजूर वगैरे या साईडच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळण्याची शक्यता आहे. तर कोपरगावच्या काही भागामध्ये आपल्याला
कोपरगाव, येवला, वैजापूर हलका मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार मेघगर्जनेसह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. तर श्रीरामपूर, गंगापूरमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे व पुढील 3 दिवसांमध्ये चांगला पाऊस आपल्याला श्रीरामपूर, गंगापूरच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. वादळी वाऱ्यासह सुद्धा आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. तर काही भागामध्ये आपल्याला गारपीट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तर इकडे मित्रांनो, ठाणे, अंबरनाथ, पनवेल, नेरळ या साईडला पावसाचे प्रमाण कमी राहील. ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असणार आहे. कामशेत, जुन्नर, मंचर वगैरे या साईडला सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असणार आहे. तर कामशेतच्या कलवण वगैरे या साईडच्या भागामध्ये हलक्या तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यतासुद्धा असणार आहे. पेठमध्ये हलका पावसाची शक्यता असणार आहे. मंचर, नारायणगाव वगैरे, बोरी, आले, अलकुटी या साईडलासुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता, फार काही जोरदार पाऊस नाही आहे या भागामध्ये. तर अशा प्रकारचं वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आशवी, लोणी, वरवंडी या साईडला हलका ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे येत्या 3 दिवसांमध्ये. मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर अहमदनगरमध्ये काही भागामध्ये हलका पाऊस आहे, काही भागामध्ये पावसाची शक्यता कमी आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. जसं की अहमदनगर सिटीमध्ये आपल्याला हलका तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. तर अलकुटी, मंचर, शिरूर, रालेगाव, श्रीगोंदा, राहू, कर्जत या साईडला पावसाची शक्यता नाही, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असणार आहे. जामखेडमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलकाच पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे, फार काही जोरदार पावसाची शक्यता नाही. काळामध्ये सुद्धा आपल्याला हलक्याच पावसाची शक्यता असणार आहे. ढगाळ वातावरण मित्रांनो या भागामध्ये आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे. तर पाथर्डी, घोडेगाव, राहुरी, पैठण वगैरे या साईडला आपल्याला हलक्या तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर अहमदनगरमधल्या श्रीरामपूरमध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. गंगापूर, संगमनेरमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस, कोपरगावमध्ये सुद्धा जोरदार पाऊस, वैजापूर, राजूर या भागामध्ये सुद्धा हलकात मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला या सर्व भागामध्ये बघायला मिळणार आहे येत्या 3 दिवसांमध्ये. नंतर पुणे जिल्हा बघितला तर पुणे जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळणार आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊसची शक्यता आहे. तर हलक्या मध्यम पाऊस आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये, तर चाकण, मंचर, राहू या साईडच्या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊसची शक्यता आहे. तर फार जोरदार पाऊसची शक्यता नाही आहे. कामशेत, लावासा, पुणे हा जो मधला भाग आहे मित्रांनो, इथे आपल्याला हलक्या ते मध्यम पाऊसची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा होऊ शकतो. रोहा, पेन, पनवेल, नेराल, अलिबाग वगैरे या साईडच्या भागामध्ये फार काही जोरदार पाऊसची शक्यता नाही, हलका पाऊस आपल्याला तुरळक ठिकाणी बघायला मिळेल. परंतु ढगाळ वातावरण आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये बघायला मिळू शकते. प्रतापगड, वाई, लोणंद, पलटण, बारामती या साईडच्या भागामध्येसुद्धा हलका मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर सातारा वगैरे या साईडच्या भागामध्ये पाऊसची शक्यता कमी आहे. तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे साताऱ्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये. तर पठाण, कराड, विटा, मागजन वगैरे या साईडला तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. अशा प्रकारचं वातावरण मित्रांनो या सर्व भागामध्ये बघायला मिळणार आहे. ते सांगोले, पिल्लू, अकलूज, पंढरपूर, कुरणवाडी, इंदापूर वगैरे, करमला, दौंड, कर्जत, श्रीगोंदा या साईडच्या भागामध्ये फार काही जोरदार पाऊस नाही, परंतु आपल्याला ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असणार आहे. आपण बघू शकता जामखेड, कर्जत, करमाला वगैरे हा साईड हा भाग तर बघितला आहे आपण. तर परंतु कलम, काजी, बीड, माजलगाव, गेवराई, पाथरी, परभणी, पूर्णा, बासमत, नांदेड, वाघाला, सैलू ह्या साईडच्या भागामध्ये हलक्या मध्यम तर पाथरी, परभणी, पूर्णा या साईडच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो, परंतु हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे. अशा प्रकारचं वातावरण मित्रांनो या सर्व भागामध्ये निर्माण झालेलं आहे. तर अंबड, जालना, पैठण, औरंगाबाद, गंगापूर हा भाग बघितला तर हलक्या मध्यम पाऊसची शक्यता आहे. तर एखाद्या 2 ठिकाणी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या सर्व भागामध्ये. जालना, देऊळगाव, राजा, लोणार, मेहकर तर वरती अजंठा, सिल्लोड, कन्नड, वाशिम, हिंगोली हलक्या मध्यम पाऊसची शक्यता असणार आहे. तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला या भागामध्ये बघायला मिळू शकतो. तर उमरखेड, हिमायतनगर वगैरे हा जो पट्टा दिसतोय आपल्याला बासमत आणि हिंगोली असा हिंगोली या भागाचा मधला भाग या भागामध्ये आपल्याला हा जो पट्टा दिसतो मित्रांनो या भागामध्ये हलक्या मध्यम तर वादळी वाऱ्यासह सुद्धा आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. इतर भागापेक्षा या भागामध्ये पावसाचं प्रमाण थोडंसं अधिक आपल्याला बघायला मिळत आहे. आदिलाबाद, किनवट, पंढरकवडामध्ये सुद्धा चांगला पाऊस आपल्याला पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो. तर आदिलाबाद, चंद्रपूर, राजुरा, भद्रावती, मूल, चामोर्शी, मूलचेरा
या साईडच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम तर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. गडचिरोलीच्या भागामध्ये फार काही जोरदार पाऊस नाही, पण हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. तर काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासहसुद्धा पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारचं वातावरण या सर्व भागामध्ये असणार आहे. तर वाडकी पुणे यवतमाळमध्ये पावसाचं प्रमाण थोडंसं कमी आहे, परंतु हलक्या मध्यम पाऊस शक्यता असणार आहे. हिंगणघाटमध्ये सुद्धा आपल्याला हलका पाऊस बघायला मिळू शकतो. तर काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. करंजा, मंगळूर, पीर, दारव्हा या साईडच्या भागामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण थोडंसं कमी बघायला मिळेल, परंतु ढगाळ वातावरण आणि हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. मित्रांनो, अचानक हा वातावरणामध्ये बदल आपल्याला बघायला मिळत आहे. तर समुद्रामध्ये संपूर्णपणे राज्यातील बाष्प ओढल्यामुळे ते बाष्प ओढत असताना आपल्याला या राज्याच्या भागामध्ये पाऊस बघायला मिळत आहे. बुलढाणा, माटोला, मलकापूर, जामनेर या साईडच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला फार काही जोरदार पाऊसाची शक्यता नाही, हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह तर बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे. खामगाव, अकोला, तेलारा, जळगाव, जामोड, अकोट, दर्यापूर, मूर्तिजापूर, अचलापूर, अमरावती, मोर्शी, माजुरी, चिखलदरा इकडे आपल्याला मित्रांनो ढगाळ वातावरण बहुतांश भागामध्ये पावसाची फार काही जोरदार शक्यता नाही, हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. तर वरुण, नारखेड, काटोल, सोनर, सौसार या साईडच्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही आहे. ढगाळ वातावरण आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळू शकतो. तर हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही आहे. तर मित्रांनो, नंदुरबार, नवापूर वगैरे, व्यारा, शहादा या साईडच्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही आहे. आपल्याला तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण. तर चिमथाने, साक्री, बोपखेल, धुळे वगैरे या साईडच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण. तर हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. तर धुळे, पारोला, एरंडोल, अमळनेर या साईडचा काही भाग आपण जो मधला भाग बघतो आहे या भागामध्ये आपल्याला जळगावचा पण असा मधला भाग हलक्या पावसाची तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊससुद्धा होऊ शकतो. अशामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तर एखाद्या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. नवसारी, बारडोली, व्यारा, नवापूर, उमरपाडा, खापर, तालोडा, शहादा, देडीपाडा या साईडच्या भागामध्ये पाऊस शक्यता नाही. आपल्याला तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तर हलक्या पाऊस शक्यता नाकारता येणार नाही. अशा प्रकारचं वातावरण मित्रांनो आपल्याला बघायला मिळणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होतो आहे, त्यामुळे थोडंसं शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण तालुक्यावाईज हवामान अंदाज बघणार आहोत. मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर पूर्व महाराष्ट्राचा डिटेलमध्ये अंदाज बघणार आहोत. नवीन मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र, जय हिंद.